रत्नागिरी जिल्हा प्रशासनानं जिल्हा बंदीची नोटीस पाठवलेली आहे. सोशल मीडिया देखील व्यक्त व्हायला बंदी केलेली आहे. कसं बघताय नोटीस इकडे काय सांगाय? खरं तर पोलिसांची ही आगळी गत आहे, कारण जिल्हा बंदी घालावी असं काही कृत्य मी केलेलं नाही आहे. रत्नागिरीतल्या बारसू प्रकल्पग्रस्तांनी फक्त मला मत्तीची हाक दिली आणि त्यांची बाजू योग्य आहे. 2013 भूमी अधिग्रहण कायद्यानुसार कोणाही शेतकऱ्याच्या संमतीशिवाय जमीन अधिग्रहित करता येणार नाही आणि म्हणून कायदेशीर मार्गाचा अवलंब करून मला माझी जमीन द्यायची नाही प्रकल्पाला, ही भूमिका घेणाऱ्या बारसूच्या शेतकऱ्यांची बाजू मी घेतली आणि वेळ प्रसंग पडला तर आंदोलन करण्याची तयारी ठेवा असं मी त्यांना सांगितलं आणि वेळोवेळी त्यांची बाजू प्रसारमाध्यमांच्या समोर मांडत राहिलो. त्यांच्या मत्तीसाठी काही माझ्या सहकाऱ्यांना त्या ठिकाणी पाठवलं, याचं भांडवल करून रत्नागिरी पोलिसांनी मला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संचार करायला बैठका घ्यायला बंदी घातलेली आहे 31 मे पर्यंत. एवढंच नाही तर पोलिसांची इथंपर्यंत मजल गेली की सोशल मीडियावर मी या बारसू प्रकल्पाबद्दल काही लिहायचं नाही, काही बोलायचं नाही, काही चित्रफित टाकायचं नाही, फोटो टाकायचं नाही असंही सांगितलं आहे. खरं तर संविधानानं मला दिलेले जे मूलभूत अधिकार आहेत त्या अधिकारावरच गदा आणलेली आहे. माझ्या अधिकाराचं अधिकारावर निर्बंध आणलेले आहे आणि म्हणून मी गप्प बसणार नाही, कारण मी संविधान तोडून प्यायला माणूस. माझ्या अशा एखाद्या वक्तव्यामुळे दंगली घडल्या, जाळपोळ झाल्या असं आजपर्यंत कधी झालेलं नाही. माझं कुठलं क्रिमिनल रेकॉर्ड नाही आहे आणि दीर्घकाळ मी महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये संसदेमध्ये काम केलेलं आहे. मी असंसदीय बोललो किंवा अर्वाच्य भाषेमध्ये बोललो अशा प्रकारचा साधी विधानसभेच्या अध्यक्षाकडून किंवा लोकसभेच्या सभापतीकडून मला कधी समजही मिळालेला नाही. म्हणजे संविधानाच्या कुठल्याही चौकटीचा मी भंग केलेला नसताना अशा प्रकारचे निर्बंध माझ्यावर लादणं हा सरळ सरळ अन्याय आहे. जणू काही एक कुणाची तरी सुपारी घेऊन काम केल्यासारखं रत्नागिरीचे पोलीस आणि एकूण महाराष्ट्र सरकार करायला लागले. मी लवकरच मी आता मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे, काय कारण आहे, का कसली तुम्हाला भीती वाटायला लागली आहे म्हणून तुम्ही माझ्यासारख्याला रत्नागिरीला यायला बंदी घालता.